तिथे त्यांची आम्ही आदरांजली सभा घेतली, त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्यानंतर आता मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो. सर, आता ज्या पुढच्या मार्गावरती काही कार्यक्रम नियोजित होते त्यांचं प्लॅनिंग कसं असणार, ते होणार आहेत? याच्यामध्ये मी आता कुठचे बाकीचे खेळचे आणि शेतकऱ्याचे कार्यक्रम घेतलेले नाहीत. मी आता परशुराम घाटाची पाहणी करणार आहे, त्याच्यानंतर कोकणीला जे एक आमरण उपोषण चालू आहे ते सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर मी सावड्यामध्ये जाणार आहे आणि मग संगमेश्वरला जाऊन संध्याकाळी शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा आहे. बाकीचे सगळे कार्यक्रम आम्ही रद्द केले. ठीक. सर, नेमकं तुमची एक आठवण काय त्यांच्यासोबतची मैटे साहेबांची? मी ज्यावेळी राजकारणाला सुरुवात केली तेव्हा मेटे साहेब हे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते आणि ज्या ज्यावेळी मला राजकीय संघर्ष करावा लागला त्याच्यावेळी ठामपणानं एका मोठ्या भावाप्रमाणे मेटे साहेब माझ्या पाठी ठामपणानं उभं राहिले. ठीक आहे, चालेल. थँक्यू.